या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेने स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूरचा नारा दिला खरा, पण नियोजनाचा अभाव असल्या कारणाने स्मार्ट सिटीचा मुखवटा परिधान करणाऱ्या सोलापूर शहरात मात्र ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य आणि कचऱ्याच्या ढिगांचं दर्शन दिसतं। महानगरपालिकेकडे पुरेशा घंटागाड्या आहेत, मात्र नियोजन शून्य कारभारामुळे घंटागाड्यांचा वापर कचरा उचलण्यासाठी होताना दिसत नाही। सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग सोलापूरकरांना नवीन नाहीत, आता तर चक्क जिल्हा परिषदेच्या आवारात कचऱ्याचा ढिगारा साचलाय। जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवरून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला दुचाकी आणि चारचाकी पार्किंगची व्यवस्था आहे, तिथे मात्र हे पार्किंग कचऱ्याच्या विळख्यात सापडलं असून आता हा कचरा उचलण्यासाठी इकडे घंटागाडी फिरकत नाही। गंमत म्हणजे या परिसरात घंटागाडी दररोज येते, मात्र हा कचरा हलवण्याची तसदी कुणीच घेत नाही। या उलट पार्किंग पासून 10 पावलाच्या अंतरावर असलेल्या कॅन्टीन मधील कचरा आणि खरकट मात्र ही घंटागाडी न चुकता उचलते, अर्थातच त्यांना मोबदल्यात सर्व्हिस चार्ज मिळत असणार। म्हणूनच कॅन्टीन मधला कचरा प्रामाणिकपणे उचलला जातो। आता प्रश्न असा पडतो की जिल्हा परिषदेच्या आवारात असलेला हा कचरा उचलण्याचा पगार महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना देते की नाही। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाला मोठी आग लागली होती। आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळला। आग आटोक्यात आली नसती तर फटका दर्शनी भागात असलेल्या झेरॉक्सच्या दुकानांना बसला असता। कचरा उचलण्याबाबत सूचना केली असता संबंधित कर्मचारी पैशाची मागणी करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सादिक नदाफ यांनी दिली। गेल्या काय अनेक महिन्यापासून इथं घाणीचं साम्राज्य आहे। आम्ही इथं वारंवार सांगून सुद्धा पण सिक्युरिटी गार्डला पण सांगितलं, तिथल्या अधिकाऱ्यांना पण बोलून सुद्धा पण कचरा इथं आणून टाकतात। शासनाचे अधिकाऱ्याच्या गाड्या असतात, याला मिनी मंत्रालय म्हणतात। गावी परगाववरनं लोक येतात, एंट्री गेट म्हणतात याला। तिथनं आल्यावर दुर्दशा अशी, सोलापूरचं नाव खराब करण्याचं काम तिथले अधिकारी लोक करत आहेत। कचरा असं एकटं आणून टाकत आहे की बाबा त्या कचऱ्यामुळं माझी 2 झाड लागली होती, तिथं पूर्ण दुकानाला आग लागायची असली शक्यता आहे, असली हे झाली होती। इन्ना वारंवार सांगूनसुद्धा पण हे कचरा इन इथं टाकतात, सर्वे आणतात, सकाळी आणतात, सर्व इथं टाकतात। आणि ते आम्ही महापालिकेचे जे यांना विचारलेत की बाबा तू कचरा का उचलत नाही मी पैसे देत नाही म्हणले, पैसे नाही देतो म्हणून कचरा उचलत नाही। ॲक्च्युली कचरा आहेच नाही, कचराकुंडी आहेच नाही, इथं पार्किंग लावतात। फोर व्हीलर पहिले जे CEO साहेब होते तिने येऊन चांगली सुविधा केली होती, कॅमेरे लावले होते, कॅमेऱ्याच्या खाली ते सर्व घाणीचं साम्राज्य असं म्हणलं तर यांना शासनाची वगैरे कोणाची भीती नाही, कोण काय करायचं करू द्या आम्ही ते करणार, यांनी असा मनमानी कारभार करावा लागला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।